हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। मी रचना, वेलकम टू माय वर्ल्ड, रचनाज वर्ल्ड। फ्रेंड्स, वेरी वेरी सॉरी, मी तुम्हाला एक कमिट केलेलं की माझे व्हिडिओ येतील, पण माझ्या पर्सनल रिझनमुळे मला ते शक्य होऊ शकलं नाही। पण आता मी नक्की ट्राय करणार आहे। मी तुम्हाला काही आता बोलत नाही, मी फक्त माझे व्हिडिओज अपलोड करते। तर आज आपण करणार आहोत भजी फेस्टिवल, आणि भजी फेस्टिवलसाठी आपण आता सुरुवात करूया। चला तर मग माझ्या किचनमध्ये भजी फेस्टिवलच्या पहिल्या भजीची सुरुवात आपण करणार आहोत, ती म्हणजे कोबीची चायनीज भजी। याच्यासाठी मी घेतलेला आहे कोबी। कोबीमध्ये घातलेला आहे मी कॉर्नफ्लावरचं पीठ, थोडासा मैदा, मीठ, आणि मी थोडीशी ह्याच्यामध्ये हे टाकलं आहे आपलं लाल तिखट मसाला, आणि थोडीशी हळद। हळदीची गरज नाही आहे, तरी पण मी थोडीशी हळद टाकलेली आहे, आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकलेला आहे नावाज किंचितसा, आणि हे बॅटर बनवून ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर घातलेला आहे, कारण की सेकंड वाली आहे आपली, ती म्हणजे ही आहे पालकची गोळा भजी। याच्यामध्ये मी घेतलेलं आहे पालक बारीक चिरून, त्याच्यामध्ये मी एक ते दीड कांदा बारीक चिरून घातलेला आहे यामध्ये, आणि मी घातलेलं आहे चण्याचं पीठ, हळद, मसाला, मीठ, आणि ह्याच्यामध्ये मी धण्याची पूड घातलेली आहे, आणि हे जे व्हाईट दिसत आहे ते सोडा आहे। मी थोडंसं किंचितसं सोडा मी ह्याच्यामध्ये वरून घातलेलं आहे। आता मी तेल जसं तापलं की ते थोडंसं तेल त्या सोड्यावरती टाकणार, आणि ते मिक्स करून घेणार की माझी पालक भजीचं बॅटर झालेलं आहे रेडी। थर्ड भजी जी आहे ती आपली खेकडा भजी। खेकडा भजी म्हणजे आपली आहे कांद्याची भजी। मी कांद्याच्या भजीसाठी घेतलेला आहे बारीक चिरून उभा कांदा। मी भजी जास्त प्रमाणात नाही, मी थोड्या थोड्या प्रमाणात करणार आहे, पण बरेच व्हरायटी करणार आहे। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे दोन कांदे उभे चिरलेले, आणि त्या कांद्यामध्ये मी टाकलेला आहे सॉल्ट टाकून तो कांदा मी चांगला कुरस करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्याचं जे पाणी सुटतं, ते पाणी सुटल्यामुळे आपल्याला, आपण जेव्हा नंतर बेसन ॲड करतो त्याच्यामध्ये, मग आपल्याला पाण्याची अतिरिक्त पाणी घेण्याची काहीही गरज लागत नाही। त्या मिठाच्या पाण्यामध्येच आपण हे बेसन ॲड करून आपण त्याला चांगलं ते एकजीव करून घेतलं, तर त्याच्याने भजी एकदम खूप छान कुरकुरीत होते। आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भजीच्या कांद्यामध्ये जेव्हा आपण कांदा घेतो चिरून, त्याच्यामध्ये कांद्याला साखर थोडीशी, फ्रेंड्स, साखर घाला याच्यामध्ये, कारण की साखरेने भजीला कुरकुरीतपणा खूप चांगला पद्धतीने येतो। तर अशा प्रकारे याच्यामध्ये मी हे टाकलेलं आहे, मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, धण्याची पूड घातलेली आहे, आणि हे कांदा भजी आपली मुंबईची खेकडा भजीचं बॅटर झालेलं आहे रेडी। इथे मी घेतलेला आहे पालकचा मी पानांची भजी करणार आहे, आणि इथे मी माझ्या घरातलेच ओव्याची पानं घेतलेली आहेत। अगदी पौष्टिक अशी भजी ही असते, पण त्याला आता पानं जास्त नव्हती, त्याच्यामुळे जेवढी पानं होती तेवढी मी पानं काढून आणलेली आहेत, आणि या पानांची मी भजी करणार आहे। इथे मी घेतलेले दोन बटाटे स्लाइस करून भजीसाठी, आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे हे चांगले असे बटाट्याचे स्लाइस असतात ते कडक होतात, आणि याची भजी छान होते। नंतर मी घेतलेल्या आहेत इथे ह्या ज्या भजीच्या, स्पेशल भजीच्या वेळच्या असतात, त्या मी अशा पद्धतीने उभ्या पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये मी 5-10 मिनटापूर्वी सॉल्ट लावून थोडंसं ठेवलेलं आहे। हे सॉल्ट लावून ठेवलेल्या मिरच्या मी इथे रेडी करून ठेवलेल्या आहेत। आता आपण स्टार्ट करूया ह्या सगळ्या भज्या तळण्यासाठी। तळण्यासाठी मी इथे गॅस, दोन्ही गॅसवरती दोन भांडी ठेवलेली आहेत। याच्यामध्ये सुद्धा तेल घालू, यामध्ये सुद्धा तेल घालू, जेणेकरून आपल्याला भजी पटापट लवकर होतील आणि आपण लवकरात लवकर फ्री होईल। यासाठी मला आईची मदत लागणार आहे। आई, प्लीज आई, तू एका साईडला तू कर, एका साईडला मी करते, आपण पटापट बनवूया। आईने आता याच्यामध्ये जो मी सोडा टाकलेला होता त्याच्यावरती गरम तेल घातलेलं आहे, जेणेकरून ती भजी आहे ती जास्त कुरकुरीत होतात, असं आमच्या आईचं म्हणणं आहे। का आई, बरोबर की नाही? हां, तू सांगितलं तसंच मी नेहमी भजी बनवते। हां, तर आता आई इथे बनवते पालक गोळा भजी, आणि मी इथे बनवून घेते पहिली खेकडा भजी, मुंबईची खेकडा भजी। कांदा भजी बनवून घेते मी इथे, आई तिथे बनवते पालक भजी। हे पा,
अशा प्रकारे मी बनवून घेतो फटाफट फटाफट। वाह वाह, आपण बिझनेस करूया का भजीचा? हो चालेल। ते भांड पसरत आहे त्याच्यामुळे मस्त पटापट पटापट जास्त झाले ना एकाच टायमाला। की भजी खाण्याची एक वेगळी मजा असते फ्रेंड्स, खरंच खूप मजा येते। आज पाऊस नाहीये, काही हरकत नाही, आपण पावसाशिवाय भजी खाऊ। पण आज मला गाणं म्हणता येणार नाही। मौसम मस्ताना भजी असताना एक कांदा भजी रेडी आहे। कांदा भजी मी काढलेली आहे। बटाटा भजी बनवूया। आज येणार आहेत ताई आणि राणी। ताई म्हणजे माझी मोठी बहीण, राणी म्हणजे माझी छोटी बहीण। आज ते लोक येणार आहेत। आज आणि उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे ते येतील आज। पप्पा आणि माझे जीजू आहेत ते उद्या येणार आहेत, तर आपण त्यांना उद्या घेऊया व्हिडिओमध्ये। पण आज ताई आणि राणी येणार आहेत। ताई आणि आलेली आहेत। या या या, अरे आणायला गेलेले कुठे राहिले? राणी इज बॅक। चल चल आत, चला। बापरे, अरे वा, अरे तुमच्यासाठी खास आम्ही एकदम तयारीत आहोत। भारी भारी। आदित्य ये यार इकडे, चल चला आपण आपण लागूया आपल्या कामाला। अजून मजा येईल। आपण जेव्हा मस्त आपण मजा हे करूया ना, असं मांडूया ना, छान वेगाने खाऊया, अजून मजा येईल बघायला। छान छान भजी मस्त आहे, एकदम नाईस। हॅलो, भाजी फेस्टिवल छान। आहे बटाटा भजी, ही आहे पालक भजी, पालकची गोळा भजी, ही आहे ओवा भजी, ही आहे कोबी मंचुरियन, ही आहे आपली मुंबईची खेकडा भजी, कांदा भजी, आणि ही पालक, पालकच्या पानांची मोठी भजी, आणि ही आहे आपली तळलेली मिरची, आहे टोमॅटो सॉस, आणि ही आहे आपली फॅमिली। नाही रचना सगळ्यांना सर्व नाही करून देणार आहे, फक्त डॅडीला फक्त त्याचं ते जरा यायचं आहे म्हणून काढून देते, अदरवाईज सगळ्यांनी मिरची अर्धी देते। ताईची डा चहा आता झाली असती। रायता चलो आई घे, याच्यामध्ये काढ ना इकडे म्हणजे तुम्हाला।
आता खायला मम्मी भजी कशी झाली आहे नक्की सांग ओवा भजी खूप छान होते आज ऍक्च्युली ओव्याची पानं जास्त नव्हती झाडाला आपल्या झाडाला लागलेल्याच पानांची भजी केलेली आहे ओव्याची हा नाही तर तुम्हाला वाटेल सगळे पालक सुद्धा हिच्या घरात येतं की काय नाही फक्त ओवा भजी आहे ती माझ्या घरातल्या झाडाची पानांची मी भजी केलेली आहे अली ये तू ये इकडे अली चाल अली ये बस इथे बस इथे बस इथे बस बस हा मला बघू द्या तुम्ही कसं एन्जॉय करताय छान आहे चांगली मी कशी झाली भजी डॅडी ती तुमची नाही आहे हा डॅडी कशी झाली आहेत भजी तुझ्यात हा पालक भाजी पण छान छान झाली आहे आदित्य एक नंबर हा एन्जॉय हाय मॅडम आणि हा अद्रकचा चहा पण त्याला खूप छान लागतो मी खास म्हणजे भजीसाठी आई आईला ॲक्च्युली अद्रकचा चहा जमत नाही पण मी खास बनवला का भजी असते वेलकम आई आईने खूप हेल्प केली आणि म्हणून फटाफट झाला ॲक्च्युली आता आम्ही सगळे भजी फर्स्ट ते करून घेतो आणि थोड्या वेळाने परत भेटतो भजी खाऊन झालेली आहे मस्त मजा आली चहा प्यालो आता आम्ही असं बसलेलो आहे टाइमपास करणार आहे आज खूप दिवसांनी ताई आलेली आहे राणी आलेली आहे आई आणि आदित्य आधीच आलेले होते आज ह्या दोघी आलेल्या आहेत आज आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय करणार आणि तू काय करते बाय द वे इथे मी ताई चपाट्या कशी भाजते ते बघते आहे तुला माहित नाही का कशा भाजायच्या ॲक्च्युली ही खूप मास्टर आहे चपात्यांमध्ये खूप छान चपात्या असतात हिच्या आणि सगळ्यात मोठी मास्टर तर ही आहे हीच आहे ती तिने आम्हाला शिकवलं चपात्या कशा बनवायच्या ते हीच आहे ती अशा पद्धतीने आम्ही राणीला काम चिटकवलेलं आहे आता मी आणि ताई जातो जरा गप्पा टप्पा करायला ताई आमची ऑलरेडी येऊन सेट आहे गप्पा मारायला खूप दिवसांनी भेटतोय आम्ही जवळजवळ म्हणजे गणपतीच्या दिवशी भेटतो गणपतीला भेटलो पण मी तुझ्याकडे 3 वर्षांनी आले माझ्याकडेही बदलापूरला 3 वर्षांनी आलो आमची येत जायचं असं मध्ये मध्ये हो पण आता 2 वर्ष तर आपली कोरोना मध्येच गेली त्यामुळे तर मी आलीच नाही ते तर आहे असं कुठे जायला मिळालं नाही ना कोणाला आपल्या सगळ्या पिकनिक पण कॅन्सल झाल्या सगळंच कॅन्सल झालं मग आज म्हटलं जरा वेळ काढून म्हटलं जाऊया बहिणीला भेटायला बरं झालं चांगलं केलंस असंच वेळ काढत राहा आणि आमच्याकडे येत राहा चला मग आता आम्ही तर गप्पा टप्पा करतो आणि थोड्या वेळाने परत भेटतो बाय चला आता मेंढी कोट बघा मला काय आलंय ताई मग जिंकणार आहेस का तुम्हाला हरवून दाखवणार आहे कोट कोण घेणार आहे मम्मी कोट कोण घेणार काय बघूया ज्याला थंडी वाजते ना तो कोट घेणार वा क्या बात ए राणी काय पण भारी बोलली भारी काहीही बोलेल चला मेहंदी कोट खेळूया आणि थोड्या वेळाने भेटूया बाय मेहंदी कोट आमचं खेळून झालेलं आहे आणि ॲज युजल मी हरलेली आहे त्याच्यामध्ये आता वेळ झालेली आहे टी व्ही बघायची आणि आम्ही तुम्हाला भेटतो उद्या सकाळी तोपर्यंत बाय गुड नाईट आणि ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते हसत राहा आनंदी राहा खात राहा आणि सुरक्षित राहा फ्रेंड्स बाय गुड नाईट